महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काही ना काही कारणावरून चर्चेत असतात. कधी त्या त्यांच्या रोखठोक वक्तव्यावरून चर्चेत असतात, तर कधी त्यांच्या गाण्यांमुळे. अमृता यांचं आज मे मूड बना लिया हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. या गाण्यात त्यांच्या नृत्याची झलकही पाहायला मिळाली आहे. त्यांच्या या नव्या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज देखील मिळालेत. मात्र अमृता यांनी त्याच गाण्यावर रील स्टार रियाज अली याच्याबरोबर एक व्हिडिओ बनवला आहे. या रियाज अलीने थेट अमृता फडणवीसांचं घर गाठत त्यांच्यासोबतच रील बनवलंय. रियाज अलीसह अमृता फडणवीस या व्हिडिओमध्ये गाण्याची हुक स्टेप करत डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी अमृता फडणवीसांना ट्रोल करत आहेत. आता या गाण्यातील रियाज अली नेमका आहे तरी कोण हे आपण पाहूयात. अमृता फडणवीसांसोबत डान्स करणाऱ्या या स्टारचं नाव आहे रियाज अली. याचं खरं नाव रियाज आफ्रिन असं आहे. हा मॉडेलिंग, फॅशन ब्लॉगिंग आणि अभिनयसुद्धा करतो. त्याचा जन्म भूतानच्या जयगावमध्ये झाला असून तो सध्या मुंबईमध्ये राहतोय. रियाजने त्याच्या करिअरची सुरुवात टिकटॉकच्या व्हिडिओपासून केली होती. टिकटॉकवर रियाजला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्याने वयाच्या 16 वर्षी मुंबईत येऊन करिअरची सुरुवात केली. टोनी कक्करसोबत त्याने काम केलं असून आतापर्यंत तो अनेक अल्बम सॉंग्समध्ये मुख्य भूमिकेतही दिसलाय. रियाज अलीने अमृता फडणवीस यांच्या आज मे मूड बना लिया या गाण्यावर त्यांच्यासोबत रील केला आहे. याबद्दल त्याने अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांचे घरी बोलवल्याबद्दल आभारही मानले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा एक फोटोही रियाज अलीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय. अमृता फडणवीस आणि रियाजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र या व्हिडिओवरून काही ट्रोलर हे अमृता फडणवीस यांना चांगलंच ट्रोल करत आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस हिंदुत्व आणि संस्कृतीच्या मोठ्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांचीच पत्नी एका मुस्लिम मुलासोबत डान्स करते. एवढंच नव्हे तर त्या पूर्ण वेस्टर्न लुकमध्ये दिसत आहेत अशी टीका सोशल मीडियावर होताना दिसत आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीस यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस देखील टीकेचे धनी झाल्याचं दिसतंय.